भाजपा कार्यकर्त्यांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा. वंचित बहुजन आघाडीची मागणी. शेवगाव प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार काल 28 ऑगस्ट रोजीपासून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शेवगाव पोलीस उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. भाजपा कार्यकर्त्यांनी 1 ऑगस्ट रोजी आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर दूध दराच्या संदर्भात आंदोलन केले होते. जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले, परंतु पोलीस प्रशासनाकडून या आंदोलनात भाग घेतलेल्या कार्यकर्त्यांवर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल केले गेले नाही. परंतु 4 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोनिकाताई राजळे यांच्या कासार पिंपळगाव निवासस्थानासमोर प्रशासनावर आमदारांचा अंकुश राहिलेला नाही या प्रश्नावर आंदोलन करण्यात आले. त्यांच्यावर मात्र पोलीस प्रशासनाकडून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. हा सरळ सरळ सत्तेचा दुरुपयोग व प्रशासनाकडून केलेला दुजाभाव असल्याचा आरोप यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते किसन चव्हाण यांनी केला आहे. त्याचबरोबर आपल्या कर्तव्यात कसूर करणारे पाथर्डी पोलीस निरीक्षक यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जावळे यांच्याकडे केली आहे. वेळोवेळी निवेदन देऊन चर्चा करूनही पोलीस प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शेवगावच्या पोलीस उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते श्री किसन चव्हाण, शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, शेवगाव शहर अध्यक्ष विशाल इंगळे, शेख जिलानी, सागर गरुड यांनी उपोषणामध्ये भाग घेतला. आरबीएम न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी निजाम पटेल, शेवगाव. प्राणांतिक उपोषण करण्याचं ठरवलं आहे. उद्देश हा आहे का, या अगोदर आम्ही निष्क्रिय आमदार मोनिकर राजळे यांच्या विरोधात एक त्यांच्या राहत्या सदनावर आंदोलन केलं होतं निष्क्रियतेबाबत, आणि त्याबाबत त्यांनी आम्हाला तशी माहिती पण दिली होती. तर सर्व अधिकाऱ्यांना बोलून आम्ही तुमचं हे जे प्रश्न आहे मार्गी लावू, परंतु एक काय म्हणते त्याला त्या वृत्तीप्रमाणे एक दाखवण्याची बात त्यांनी दाखव सांगितलं वेगळं आणि केलं वेगळं. त्यावेळेस त्यांनी आम्हाला उपोषण थांबवायला लावलं, स्वतः मोनिकाताई राजळेंनी सांगितलं. परंतु आम्ही सर्व कार्यकर्ते घरी आल्यानंतर रात्री 11 ते 12 दरम्यान आमच्यावर त्यांनी गुन्हे दाखल केले. सांगायचा उद्देश हा आहे, ठीक आहे केले तर चालतील, परंतु त्यांनी 1 तारखेला दूध आंदोलन केलं होतं. त्या दूध आंदोलनाला 200-500 काय कार्यकर्ते असतील त्या हायवे रोडवर, 222 हायवेवर, नॅशनल हायवेवर, आणि त्या ठिकाणी त्यांनी उतरपा गाड्या लावून लोकांची कोंडी केली, वाहतुकीचा अडथळा केला आणि जिल्हा अधिकारी यांच्या नियमाचं उल्लंघन केलं. त्यावेळेस त्या आंदोलनाला तिथले PI साहेब पाथर्डीचे हे सुद्धा उपस्थित होते. कोणत्याही प्रकारची त्यांनी त्यांच्यावर जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही केला, साधा गुन्हा दाखल नाही केला. फक्त वंचित बहुजन आघाडीची एवढीच मागणी आहे. या अगोदरसुद्धा आम्ही 10 तारखेला माननीय डेप्युटी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगावचे यांना आम्ही निवेदन दिलं होतं, आमचं 10 तारखेलाच होतं, परंतु माननीय डेप्युटी साहेब यांनी चव्हाण सरांशी संपर्क साधून आम्हाला ते उपस्थित थांबवल्या सांगितलं आणि एक लेखी पत्र दिलं. त्या लेखीची कोणत्याही प्रकार दक्षता घेतली नाही. त्यानंतर माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी स्वतः SP ना भ्रमणद्वारे सांगितलं का कार्यकर्त्यावर अन्याय व्हायला नकोय. त्यांनी तसा तो शब्द दिला तरीसुद्धा या लोकांवर कारवाई केली नाही, म्हणून आज आम्हाला पुन्हा उपोषण करावं लागलं. हे उपोषण याच्यासाठी आहे, जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे. आमच्यावर किती गुन्हे दाखल झाले वंचित बहुजन आघाडी घाबरणार नाही हे मात्र निश्चित, कारण आमचे नेते माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आंदोलन कायम चालू ठेवणार आहे. सांगायचा उद्देश एवढा आहे, आज जर आम्हाला जर या प्रश्नी त्यांनी जर गुन्हा दाखल नाही केला तर कायम ते म्हणतील तितके दिवस आम्ही इथं अहोरात्र प्राणांतिक उपोषण करणार आहोत.